डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, नातेवाईकांचा ग्रामीण रुग्णालयात गोंधळ. शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील एका 26 वर्षीय तरुणाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेत ग्रामीण रुग्णालयात ठेवून गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही घटना दिनांक 25 जुलै रोजी घडली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राहणारा तरुण राजरत्न कैलास वाकडे वय 26 यास मागील 2 दिवसापासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले होते, मात्र त्या तरुणाचा ताप कमी होत नसल्यामुळे त्याला खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. म्हणून नातेवाईकांनी खाजगी डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी परभणी येथे घेऊन जाण्यास सांगितले होते. यावेळी रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. म्हणून नातेवाईकांनी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मृतदेह खाजगी दवाखान्यासमोर ठेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी परभणी येथील रुग्णालयात घेऊन गेले होते. यावेळी शवविच्छेदन करून नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून गोंधळ घातला. यावेळी खाजगी डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मोठा जमाव जमला होता. दरम्यान दोन्ही डॉक्टरांवर समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला होता. लांबरवाडी आमच्या मयत राजरत्न कैलास वाकडे परवाच्या दिवशी सरकारी दवाखान्यामध्ये आला होता. परवा सरकारी दवाखान्यात आला होता, तिथल्या गोळ्या घेतल्या. गोळ्या घेतल्याच्या काल पण दवाखान्यामध्ये आला, तिथल्या गोळ्या खाल्ल्या आणि यांनी पुन्हा त्या माघाडीकडे रेफर केलं. माघाड्यानं एक इंजेक्शन दिलं आणि स्वतः ॲम्ब्युलन्स करून परभणीला घेऊन जा म्हणजे वाटतच 15 मिनिटांमध्येच मृत्यू झाला. त्याच्यावर हे त्या गुन्हेगारावर केस व्हावं, त्याच्यावर एफ आय आर फाडावा. त्याचा डॉक्टर लोक दोन्ही डॉक्टर सरकारी बी आणि ते माघाडी बी. एबी न्यूज मराठीसाठी परभणी जिल्हा ब्युरोची शेख हणे.